बाय द वे आज नेक्स्ट डे काल गाडी घेतलेली आणि आज मी म्हणजे काल पूर्ण दिवस नंतर शूट नाही केलं काय, आज घरी आलो. सो आज मला माझ्या मित्रांनी म्हणजे एक गिफ्ट दिलेलं आहे. सो बघा, सो अनबॉक्स करा, माझी बहीण अनबॉक्स करणार आहे. सो मला थोडीफार आयडिया आहे काय असणार याच्यामध्ये स्टील, म्हणजे ऑब्विसली गाडी घेतल्यावरती आता कोण काय देणार, डॅशबोर्डवरती ठेवायला काहीतरी देणार डॅशबोर्ड. सो डॅशबोर्डवरती आपण काय ठेवणार, म्हणजे ऑलमोस्ट गेसेबल गिफ्ट आहे, पण ठीक आहे. आता मला बघायचं की कसं दिसणार आहे ते. एवढं टाइम कोण लावतं? मी लावते. हो, मी बोललो ना प्रिडिक्टेबल असणार. बाय द वे मला खूप आवडलेलं आहे, कारण की माझा सर्वात फेवरेट कलरच व्हाईट आहे. खूप छान आहे मूर्ती. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, बाय द वे टाइम झाले 10:15 आलेत आणि आज मी डायरेक्ट व्लॉग स्टार्ट करतो आहे, जास्त काही हे नाही. आज मला गणपती मंदिरमध्ये जायचं आहे, ऑब्व्हियसली नवीन गाडी घेतली आहे, सो पूर्ण फॅमिलीसोबत गणपती मंदिरमध्ये जाणार आहे. आता बाप रे बाप, 10:15 एवढं ऊन, असं वाटतं भट्टीमध्ये चालतो आहे, लिटरली भट्टीमध्ये चालतो आहे. बाय द वे माझ्यासोबामध्ये माझ्यासोबत माझा मित्र आहे रितेश. हा मोस्टली गाडी चालवणार आहे आज, कारण की मी तर अजून शिकतो आहे. सो बघू आणि गाडीचं तुम्हाला थोडेसे लुक्स दाखवतो. तर ही माझी गाडी आहे, सेकंड हँड घेतली, पण मला तरी खूप आवडते. आता सर्व आज नंबर प्लेट्स वगैरे चेंज करणार आहे मी. हे गाडीचे ओव्हरऑल लुक्स तुम्हाला दाखवतो सर्व साईडने. मला हा कलर खूप जास्त आवडलेला आहे गाडीचा, खूप. आता गाडी वॉश करायला नेतो, मग थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो पुढे. तर इकडे मी कार वॉशिंगसाठी आलेलो आहे आता, आणि इकडे मला एक एवढी रफ अँड टफ गाडी दिसली आहे ना, द वन अँड ओनली मायटी थार. काय लुक्स आहे यार हिचे, अलॉय बघा ना, अलॉय एवढे मोठे अलॉयज आहेत ना हिचे, म्हणजे एकदम रगेड लुक येते, एकदम रगेड कडक वाटते गाडी खूप. व्हिडिओ स्टार्ट केलं होती, ऑब्व्हियसली ब्लूटूथने कनेक्टेड आहे, सो गाणं बंद होतं. बाय द वे आता आम्ही नंबर प्लेट लावतो इथे, प्लस एक पेट्रोलचं छोटंसं स्टिकर लावतो इथे. डोंबिवलीमध्ये जर तुम्ही आले ना, तर तिकडे ईस्टला येताना ओव्हरब्रिजच्या खालीच आहे हे आर्या रेडियम सेंटर. इकडे पप्पांचं पण हे केलं, नंबर प्लेट लावलेलं आहे आणि एक नंबर दिसते. हे स्टिकर एकदम मला तर खूप आवडले, कडक वाटते. हो, बाय द वे मी आता मंदिराजवळ पोहोचलेलो. आम्ही आता तिथे ताट घेतोय गणपती बाप्पासाठी पूजेसाठी. पूर्ण फॅमिली सोबत आलेलो आहे, माझी बहीण पण माझ्यासोबत आहे आणि आई पण सोबत आहे. इथे एकदा पाय धुवून घेतो आम्ही सर्व, त्यानंतर मग मस्त. ए
शाबी स्माइल कडक। सो बाय द वे आम्ही सजून आता गणपती मंदिर ला आलेलो आहे, गणपती मंदिर टिटवाळ्याचं। सो आता आशीर्वाद घेतो आम्ही। हा हा उदय, हा शामी, रितेश, आम्ही सगळं शामी बोलतो, आई आणि माझी बहीण। चला हा खूप जास्ती गरम होतोय, खूप जास्ती गरमी आहे, पूर्ण रिकाम आहे। म्हणजे आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा इकडे यायचो, हे सर्व आम्ही इकडे ना लाईनीमधून जायचो, एक दोन असं लाईन, आणि खूप मजा यायची ते लाईनीमधून जायला। सर्व माझं ओल्ड मेमरीज पूर्ण मला आठवण आली आता। मंदिरामध्ये होणे फालतूगिरी करायचं बंद करा लोकांनी, हे नाव लिहिलेलं हे चांगलं नाही आहे। कृपया मोबाईल स्विच ऑफ करा, तरी चांगलं होतो। प्रवेश करण्या अगोदर आपला मोबाईल फोन स्विच ऑफ ठेवावा। आम्ही बाय द वे आता गाडीमध्ये लावण्यासाठी मूर्ती घेतली होती, जी मला म्हणजे माझ्या मित्राने दिलेली गिफ्ट, तिथे आता मी तेच बाप्पांसमोर आशीर्वाद घेऊन आलेलो आहे, मध्ये गाडीमध्ये लावणार। पावती फाडली आहे मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी, तो ब्राह्मण काका आलेले आहेत। महागणपतीदेवतासनस्थाने अक्षदान समर्पय, महर्षी यंत्रदेवता भवनवासनस्थाने अक्षदान समर्पयामि। बस
पानी, ठंडा पानी, ठंडे कसं वाटतं गर्मीत? मस्त गर्मी, थंड थंड वाटत. तू कोणाकडे बघते उदय? बघते मैत्रिणी साठी. मैत्रिणी देणार तू नक्की? हो हो. काय बघा, हार्ट शेप मधला आमते बघो कुठे कॅमेरे हे देणार तू मैत्रिणीला? हो हो. काय खरं आहे तुझा? जिंदाबाद वडापाव रॉक्स. सो बाय द वे मी आता टिटो निघालेलो आहे आणि इकडे एक ताबोर आश्रम भेटला मला. सो आम्ही आता ताबोर आश्रम पण व्हिजिट करतोय साईड बाय साईड लगेच. सो लगेच इकडे पण थोडस प्रेयर करून मग मी निघणार. बिल्कुल नहीं.